नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट। मित्रांनो, जर तुम्हाला PSI बनायचं असेल तर तुम्ही नेहमीच क्युरियस असता की PSI ट्रेनिंगचं डेली शेड्यूल काय असतं, किंवा आता बऱ्याच जणांची मेन्स आहे तर त्यांना माहीत करायचं असेल की PSI ट्रेनिंगला नेमकं डेली आपल्याला कोणकोणते इव्हेंट करावे लागतात किंवा काय करावं लागतं। या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही इन डिटेल ही माहिती बघूया। तुमच्यासाठी हा एक मोटिवेशनल व्हिडिओ देखील असणार आहे। तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल PSI ट्रेनिंग जी आहे ती पोलीस अकादमी नाशिक येथे होत असेल की PSI बनण्यासाठी आपल्याला MPSC द्वारा घेण्यात येणारी MPSC कंबाईन ग्रुप बी नॉन गॅझेटेड एक्झाम द्यावी लागते। तर ही एक्झाम प्रिलिम्स, मेन्स, त्यानंतर फिजिकल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू या चार टप्प्यांमध्ये होत असते। या चार टप्प्यांमध्ये जर तुम्ही हे चार टप्पे पार केले तर तुम्हाला PSI ट्रेनिंगसाठी नाशिकला जावं लागतं। आणि ट्रेनिंगचा पिरियड जर आपण लक्षात घेतला किंवा विचारात घेतला तर 12 महिने असतो आणि केव्हा केव्हा एक्सटेंड देखील होत असतो 11 ते बऱ्याच वेळा 14 महिने देखील ट्रेनिंगचा पिरियड काही काही बॅचेसचा गेलेला आहे। तर तिथं गेल्या गेल्या तुम्हाला तुमचे केस जे आहेत ते तिथंच कापून दिल्या जातात, म्हणजेच तुम्हाला अगदी बारीक केस तुमचे करावे लागतात। म्हणजे जरी तुमची कुठलीही केसांची स्टाईल असली तरी ती तिथे गेल्यानंतर सर्वांची सारखीच होत असते। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला युनिफॉर्म केव्हा मिळतो, वर्दी केव्हा मिळते तुमची। तर बघा, तिथं वर्दी तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यानंतर मिळत असते ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर, आणि स्टार जे आहेत ते तेव्हा तुमच्या वर्दीवर नसतात, ते जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली सेवा पुरवाल लोकांना, म्हणजे जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली पदावर तुमच्या रुजू व्हाल तेव्हा तुम्हाला ते स्टार मिळतात। आणि इतर जे युनिफॉर्म आहेत, जसं की बघा PT युनिफॉर्म असतील किंवा तुमचे जिथे जे लेक्चर्स होतात, जे फायरिंग वगैरे होते त्याचे युनिफॉर्म जे आहेत ते देखील तुम्हाला वेगवेगळे असतात। ते कोणकोणते असतात ते आपण बघूया पुढे। तर PSI डेली शेड्यूल आता ट्रेनिंगला कसं असतं ते आपण बघूया। 4:30 उठल्यानंतर तुम्हाला शेविंग करावी लागते, शेविंग तसेच ब्रश वगैरे करून तुम्हाला तुमचा PT ड्रेस असतो तो घालायचा असतो। PT ड्रेस कोणता असतो बघा, व्हाईट T-shirt असतं आणि व्हाईट शॉर्ट असतात, तर हे तुम्हाला घालावं लागतं, आणि शूज असतात। तर हे सर्व करून 5:00 तुम्हाला रेडी व्हायचं असतं। आणि PSI ट्रेनिंगमध्ये 25 जणांचे किंवा 20 जणांचे ग्रुप पाडलेले असतात, त्यांना स्क्वॅड असे म्हणतात। त्या स्क्वॅडमध्ये 5 ते 6 मुली आणि इतर 20 मुले असे प्रकारचे 25 ते 26 जण असतात एका स्क्वॅडमध्ये। आणि त्यानुसार तुम्हाला महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या ग्राउंडवरती सकाळी रनिंग करावे लागते। मित्रांनो, 5 ते 6 तुम्हाला रनिंग करावे लागणार आहे, वॉर्मअप रनिंग यामध्ये दोघं इन्क्लूड आहे। आणि रनिंग बघा, सॅटर्डे संडे असेल तर तुम्हाला मॅक्झिमम 10 किलोमीटरपेक्षा ही जास्त कधी कधी रनिंग करावी लागते, आणि युजुअली बघितलं तुम्ही तर 7-8 किलोमीटर असतेच तुमची रनिंग। त्यानंतर पुढचे जे 40 मिनटं असतात त्यामध्ये तुम्हाला PT करावं लागतं, यामध्ये योगासने असेल तर हे सर्व घेतलं जातं। PT ड्रेस तुमचा फिक्स ठरलेला आहे, व्हाईट T-shirt आणि व्हाईट शॉर्ट्स। तर योगासने वगैरे हे करून झाल्यानंतर 8:30 तुम्ही तिथून बाहेर पडतात। बाहेर पडतात म्हणजे काय, तर तिथंच नाश्ता आणि ब्रेकफास्ट वगैरे तुम्ही करून घेतात, आणि त्यामध्ये तुमच्या आंघोळी देखील तुम्हाला करावी लागते। 9:00 तुम्हाला बॅग वगैरे घेऊन तुमचे जो युनिफॉर्म आहे तो चेंज करावा लागेल, म्हणजे व्हाईट पॅन्ट, व्हाईट शर्ट आणि त्यावरती टाय असतात, आणि जे शूज आहेत ते तुम्हाला घालावे लागतात। 9:00 तुमची फॉलिंग होत असते, जिथं तुमचं लेक्चर्स घेतले जातात बघा, त्या ठिकाणी तुमची हजेरी जी म्हणतो आपण तिथं त्याला फॉलिंग म्हणतात, तर ती फॉलिंग होत असते। आणि 9 ते 2 तुमचं यामध्ये 11 विषय जे असतात त्यांचं तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं। यामध्ये CRPC असतात, IPC, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीविषयी, एव्हिडन्स ॲक्टविषयी, त्यानंतर क्रिमिनॉलॉजीविषयी, सायबर क्राईमविषयी तुम्हाला लेक्चर्स असतात, आणि ते लेक्चर्स विथ प्रॅक्टिकल असतात, त्यामुळे तुमचा हा वेळ लगेचच निघून जात असतो। म्हणजे 9 ते 2 तुम्हाला या वेळेमध्ये हे संपूर्ण लेक्चर जे आहे ते करावे लागतात। त्यानंतर 2 ते 3 हा वेळ तुम्हाला मिळत असतो, या वेळामध्ये तुम्हाला
तुमचं जेवण वगैरे सगळं कंप्लीट करावं लागतं. जेवण केल्यानंतर काही काही जण तर या वेळेमध्ये छोटीशी झोप देखील घेतात, कारण सकाळपासून उठल्यानंतर खूप थकवा त्यांना येत असतो म्हणून. आणि इथं तुम्हाला मेस असते, बघा मेस असते, आणि त्या मेसमध्ये सकस असा आहार तुम्हाला दिला जातो. परत 3 ते 6 या वेळेमध्ये तुम्हाला ग्राउंडवरती जावं लागतं आणि तिथं शस्त्र कवायत असते बऱ्याच वेळा, किंवा लाठीचा उपयोग वगैरे, ह्यासारखे फिजिकल ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कराव्या लागतात. 6 वाजेपासून तर 7:30 पर्यंत जेवण वगैरे करतात, आणि युजली मुलं 7:30 ते 8:30 मध्ये अभ्यास वगैरे करतात, आणि 9 नंतर शक्यतो तिथं जागे नसतं, कारण सर्व काही झोपलेले असतात, पुन्हा सकाळी त्यांना उठायचं असतं. तर अशा प्रकारे PSIचं ट्रेनिंगचं 1 दिवसाचं सर्व शेड्यूल्ड असतं, आणि PSIचं प्रमोशन API त्यानंतर PI ला होत असतं, जसं मी ऑलरेडी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर एव्हरीडे तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळतं, सेल्फ डिसिप्लिन तुम्हाला लागते. तर अशा प्रकारे PSIचा ट्रेनिंगचा हा प्रवास असतो. आपल्याला असं वाटतं की PSIची ट्रेनिंग ही खूप कठीण असते, परंतु तसं काही नाही, तिथं रोज तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, आणि 1 ते 2 महिन्यानंतर सवय होऊन जाते. बघा, असं एक्सपिरियन्समधून मी ऐकलेलं आहे, त्यामुळे तुमच्यासमोर मांडत आहे. तर आय होप की तुम्हाला सर्व काही गोष्टी अगदी एक्झॅक्टली कळालेल्या असतील की नेमकं ट्रेनिंगमध्ये काय करावं लागतं. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करू शकता, आणि चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करू शकता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग.